आकाशवाणी नागपूर अर्चना दाणी आपल्याला ठळक बातम्या देत आहे. गुरुवारी 18 एप्रिल रोजी होणाऱ्या मतदानासाठीचा प्रचार आता शिगेला पोहोचला आहे. सर्व राजकीय पक्षांनी आपल्या स्टार प्रचारकांना प्रचार मोहिमेत उतरवलं आहे. 12 राज्य आणि 1 केंद्रशासित प्रदेशातील 97 मतदारसंघात हे मतदान होणार आहे. दरम्यान 6व्या टप्प्यातील मतदानाची अधिसूचना उद्या निघणार आहे. ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते शंकरबाबा पापळकर यांच्या अचलपूर नजीकच्या वझर इथल्या अंबादास पंत वैद्य मूकबधीर आश्रमशाळेतील दिव्यांग आणि दिव्यचक्षू प्रौढ मुलामुलींना आज मतदानविषयक प्रशिक्षण आणि जागृतीचा कार्यक्रम जिल्हा निवडणूक कार्यालयातर्फे घेण्यात आला. भारत निवडणूक आयोगानं दिव्यांगांसाठी व्हीलचेअर पीडब्ल्यूडी अॅप उपलब्ध करून दिली आहे. अंध मतदारांसाठी ब्रेल मतपत्रिकेची सुविधा आहे. दिव्यांगांसह सर्वांना मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी स्वीप मोहिमेत सर्वदूर जनजागृती करण्यात येत आहे. हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी तालुक्यातील हिवरापाटी इथल्या तपासणी नाक्यावर वाहन तपासणीत एका खासगी वाहनातून 1 कोटी रुपये घेऊन जात असताना पोलिसांनी पकडले. ही रक्कम कुठून आली याचा शोध घेणं सुरू आहे. हिंगोली जिल्ह्यात प्रथमच एवढ्या मोठ्या प्रमाणावर रक्कम सापडली आहे. संरक्षण संशोधन आणि विकास संस्था अर्थात डीआरडीओनं आज देशांतर्गत विकसित केलेल्या लांब पल्ल्याच्या उपध्वनी क्रूज क्षेपणास्त्र निर्भयची चांदीपूर ओडिशा इथून यशस्वीरित्या चाचणी केली. झारखंडमधील गिरिध जिल्ह्यात आज सकाळी माओवादी विरोधी कारवाई दरम्यान झालेल्या चकमकीत 3 माओवादी ठार झाले आहेत तर सुरक्षा दलाचा 1 जवान शहीद झाला आहे. मुंबईतील ठाणे जिल्ह्यातील भिवंडी इथल्या पेपरफुटी प्रकरणात आतापर्यंत 5 जणांना अटक करण्यात आली आहे. यामध्ये 2 खासगी शिकवणी वर्गांच्या मालकांचा समावेश आहे. 12व्या आयसीसी क्रिकेट विश्वचषकासाठी भारतीय संघाची घोषणा आज करण्यात आली. अखिल भारतीय वरिष्ठ निवड समितीनं संघाची घोषणा करताना यंदा ऋषभ पंतच्या जागी दिनेश कार्तिकला संधी दिली आहे. क्रिकेटच्या मोठ्या सामन्यांसाठी यष्टीरक्षणाचा अनुभव बघता कार्तिकची निवड करण्यात आल्याचं बीसीसीआयच्या निवड समितीचे अध्यक्ष MSK प्रसाद यांनी आज मुंबई इथं आयोजित पत्रकार परिषदेत सांगितलं. नागपूरसह विदर्भाच्या अन्य भागांमध्ये आलेल्या उष्णतेच्या लाटेची तीव्रता कायम असून आज ही कमाल तापमान उच्च पातळीवर कायम राहिलं. चंद्रपूर इथं 45 अंश सेल्सिअस इतक्या सर्वाधिक कमाल तापमानाची नोंद करण्यात आली. तसंच अकोला इथं 44.8, अमरावती इथं 44.6, नागपूर इथं 44.2 अंश सेल्सिअस इतक्या कमाल तापमान नोंदवलं गेलं. दरम्यान आगामी मान्सूनमध्ये सरासरीच्या आसपास 96% पावसाची शक्यता भारतीय हवामानशास्त्र खात्यानं वर्तवली आहे. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. या आणि इतरही बातम्या ऐकण्यासाठी आपण आमच्या मराठी न्यूज नागपूर ऑल इंडिया रेडिओ या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करू शकता. नमस्कार.